आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। डॉक्टर विजय बीडकर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न। विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे यायला हवं, पत्रकार चेतन हिरे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित डॉक्टर विजय बीडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस आर निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात, सेवा योजनेचे महत्व, उपवासाचे महत्व, विद्यार्थी दशेत पालन करावयाचे आचारसंहितेचे महत्व यासंदर्भातील मार्गदर्शन केले। यानंतर अभोणा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार चेतन हिरे यांनी विद्यार्थ्यांशी व्यक्तिमत्व विकास व करिअर यासंदर्भात संवाद साधला। पत्रकार चेतन हिरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की अभिवृत्ती, वर्तवणूक आणि संवाद या विषयावर विद्यार्थी दशेत विशेष काम करायला हवे। विद्यार्थ्यांनी आपली दिनचर्या ठरवायला हवी। भविष्यातील स्पर्धा लक्षात घेतात आत्मविश्वासाने पुढे जाईल तोच विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये आपले भरीव योगदान देऊ शकतो। यावेळी विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या कृतीशील प्रयोगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं। केपी पवार यांनी व्यक्तिमत्व विकासाचे घटक या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकासावर घर, शाळा, महाविद्यालय व समाज या घटकांचा कसा प्रभाव पडतो हे विविध उदाहरणे देऊन पटवून दिलं। कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र पगार यांनी केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डीडी हळदे यांनी केलं। आभार प्राध्यापक डीडी जे नेर पगार यांनी मानले। कार्यशाळेसाठी 105 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता प्रकाश बागोल, दत्तनगर, अभोणा। या सगळ्या समस्या समजावून घ्यायच्या आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याबरोबर काम करायचं। खूप वेगळ्या प्रकारचा आनंद असतो। तुमचं वक्तृत्व, तुमचं नेतृत्व, तुमचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टींना बाहेर येतो। त्या ठिकाणी तुमच्यामधला कार्यकर्ता, तुमच्यामधला नेता, तुमच्यामधला स्वयंसेवक हा त्या ठिकाणी तयार होतो आणि हेच लोक पुढं देशाचं समर्थपणे नेतृत्व करू शकतात अशी ही कन्सेप्ट आहे। विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी करतात। नुसतं जेवण करून यायचं नाही तिथून, शिवाय त्या 5-7 दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे तज्ज्ञ लोक येतात, ते तुम्हाला मार्गदर्शन करतात। म्हणजे 7 दिवस तुम्हाला अनेक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्या ठिकाणी मिळतो आणि यातून एक उत्कृष्ट प्रकारचा सशक्त असा समाज तयार होतो। आपलं जे रेग्युलर शिक्षण आहे या शिक्षणाला पूरक अशा प्रकारचे आपण घ्यायचं। 7-8 दिवस ज्यावेळेस मुलं बाहेर जातात त्यावेळेस मुलांचं व्यक्तिमत्व जे आहे। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।